चैतन्य मोटर्स ओकिनावा आणि इलेक्ट्रिक मल्टीब्रँड पासिंग नॉन पासिंग दुचाकी उपलब्ध असणारे एकमेव विश्वसनीय ठिकाण। दसरा आणि दिवाळी सणानिमित्ताने विशेष ऑफर, बँक लोन तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध। 90 ते 200 किलोमीटर पर्यंतची रेंज असणाऱ्या गाड्या, एक युनिट विजेमध्ये 90 ते 200 किलोमीटर चार्जिंग बॅटरीवर चालणारी प्रदूषण मुक्त ई बाईक। प्रोप्रायटर प्रवीण सरोदे आणि बालम सरोदे, ठिकाण घुलेभेळ शेजारी रायतेवाडी फाटा नाशिक पुणे महामार्ग संगमनेर। संपर्क 98574-95-63। नगर शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचं 19 नोव्हेंबरला उद्घाटन होईल असं खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी 2 दिवसांपूर्वी जाहीर केलं। मात्र आता या कामाच्या श्रेयातून राजकारण तापलंय। शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उड्डाणपुलाची प्रत्यक्ष पाहणी करून उड्डाणपुलाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करून टाकलं। दिवंगत नेते अनिल राठोड आणि स्वर्गीय दिलीप गांधी यांचे पोस्टर शिवसैनिकांच्या हातात पाहायला मिळाले, तर अनिल भैया अमर रहे, दिलीप गांधी अमर रहे अशा घोषणा देत उद्घाटनाचा नारळ विक्रम राठोड यांनी फोडला। स्वर्गीय अनिल भैया राठोड आणि खासदार माजी खासदार स्वर्गीय दिलीपजी गांधी यांच्या प्रयत्नातून हा 3 किलोमीटरचा पूल पूर्ण तयार झालेला आहे। खऱ्या अर्थाने आज तयार होऊन देखील प्रशासनाच्या ढिल्लेपणामुळे एनओसी भेटली नाही किंवा काय या गोष्टीच्या बाजूला होत्या। याच्या पुलाच्या खालच्या बाजूला रेसिडेन्शियल एरिया पूर्ण त्या भागात पूर्ण ड्रेनेज लाईन चोकअप झालेलं आहे आणि त्याचं पाणी जे त्यांच्या घरात शिरतंय म्हणून आज आम्ही ह्या शिवसेनेच्या वतीने त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि उद्घाटन झालं आणि या निमित्ताने त्यांनी आता सांगितलं की आम्ही खालच्या बाजूचे जे भरे गटर आहेत त्याचं काम आम्ही नुकतंच सुरू करू असं आहे। त्यांचे जे शेळके म्हणून अधिकारी त्यांनी सांगितलेले गेल्या 12 वर्षापासून रखडलेल्या उड्डाण पुलाचं आज पूर्णवत झालेलं आहे। आपण पाहतोय 12 वर्षापूर्वी या उड्डाण पुलाला 18 कोटी रुपये लागत होते, आज ते 256 कोटी रुपये 12 वर्षानंतर लागले। या उड्डाण पुलाला ज्यावेळेस काम याचं म्हणजे सुरुवात झाली होती तर सगळ्या नगरकरांना माहिती आहे की या उड्डाण पुलाला खरं म्हणजे कोणाचा विरोध होता। वेळोवेळी स्वर्गीय अनिल भैया राठोड, स्वर्गीय दिलीप गांधीजी यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आणि शिवसेनेच्या वतीने या उड्डाण पुलासाठी 42 या ठिकाणी बैठका झाल्या होत्या शासनासोबत। शासनाला अनेक पत्र या ठिकाणी आमदार अनिल भैया राठोड यांनी त्या ठिकाणी दिले होते। त्याचप्रमाणे 3 दिवस उपोषण या उड्डाण पुलासाठी आमदार राठोड यांनी व सर्व शिवसैनिकांनी केलं होतं। आज ठीक आहे, आज ते नाही ते, पण कोणाच्या ना कोणाच्या काळात हा उड्डाणपूल झालाय, पण मेन म्हणजे शिवसेना व भाजपच्या काळात म्हणजे याचा पाया अनिल भैया राठोड दिलीपजी गांधी। आज 99% काम पूर्ण झालंय या उड्डाणपुलाचं, त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या वतीने हा उड्डाणपुलाचं उद्घाटन केलेलं आहे व त्याचप्रमाणे नागरिकांसाठी हा उड्डाणपूल एक येत्या 2-4 दिवसात उघडं व्हावं ही अशी आम्ही प्रशासनाला मागणी करणार आहोत। शिवसेनेच्या वतीनं नवीन होणार या फ्लायओव्हरची या ठिकाणी पाहणी करण्यात आली आणि शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी, महापौर, सगळेच नगरसेवक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। ज्यावेळेस आम्ही विचारलं की कामाची परिस्थिती काय, तर जवळपास 99%पेक्षा जास्त काम संपलेलं आहे असं म्हणल्यानंतर उद्घाटन करण्याला काही हरकत नाही असं समजून आम्ही आज या ठिकाणी हा पूल या ठिकाणी खुला करण्यात आला आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने झालं असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। आणि उद्याच्या काळात नगरकरांना जे अभिप्रेत असलेलं काम माननीय अनिल भैया राठोड यांनी या नगर शहरामध्ये केलेलं आहे, हा फ्लायओव्हर व्हावा म्हणून अनिल भैया राठोड असतील, स्वर्गीय दिलीप गांधीजी असतील, यांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि कुठेतरी त्यांच्या स्मृतींना उजाळा द्यावा। नगरकरांना खऱ्या अर्थाने माहिती आहे की हा फ्लायओव्हर कशा पद्धतीने आणि कुणाच्या सहकार्यामुळे झालेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चित उद्याच्या काळात ह्याच पद्धतीचं काम, अत्यंत चांगलं काम, दर्जेदार काम नगर शहरात शिवसेनेच्या माध्यमातून इथून पुढेही होत राहील। उड्डाणपुलासाठी अनिल भैया राठोड आणि स्वर्गीय दिलीप गांधी यांनी प्रचंड पाठपुरावा केला। त्यावेळी उड्डाणपुलाच्या कामाला कुणी विरोध केला हे नगरच्या जनतेला माहिती आहे। 99% पुलाचं काम पूर्ण झालं असल्यामुळे पुलाचं उद्घाटन करण्यास काहीच हरकत नाही, त्यामुळे शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडून उद्घाटन झालं असं शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सांगितलं। लवकरात लवकर सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्ता खुला केला जाईल असं यावेळी सांगितलं गेलंय। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर
यांचे पोखरकर नेत्रालय, ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर, संपर्क 81 08 17 63 65।